नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बाटी अंतर्गत तुम्ही इथे पाहू शकता बी ए एन आर एफ म्हणजेच पी एच डी आणि करता सन दोन हजार बावीस करता जी अर्ज नोंदणी आहे या संदर्भात नवीन पदिपत्रक नुकतेच पोर्टेलवर प्रसिद्ध झाले आहे म्हणजेच सन दोन हजार बावीसच्या बी ए एन आर एफ म्हणजेच पी एच डी आणि करता जी नवीन नोंदणी प्रक्रिया आहे ती दिनांक एक जानेवारीपासून सुरू होणार आहे चला तर या संदर्भातली सविस्तर माहिती घेऊया तर या परिपत्रकानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती पी एच डीसाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत कायम नोंदणी असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठीचं हे परिपत्रक नुकतेच पोर्टलवर प्रसिद्ध झाले आहे आणि या परिपत्रकानुसार बी ए एन आर एफ सन दोन हजार बावीस अंतर्गत ज्या उमेदवारांना पी एच फेलोशिप करता अर्ज करायचे आहेत अशा उमेदवारांना दिनांक एक जानेवारी सन दोन हजार तेवीसपासून सदची नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे आणि याची लिंक देखील या ठिकाणी देण्यात आली आहे आणि त्यामुळे अशा उमेदवारांनी दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीसपर्यंत एका महिन्याच्या कालावधीपर्यंत सरची नोंदणी प्रक्रिया चालू राहणार आहे त्यामुळे उमेदवारने हे परिपत्रक वाचूनच सरच्या कागदपत्रांची तयारी करायची आहे तर याचबरोबर येथे दिनांक एक जानेवारीपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून जी नोंदणी प्रक्रिया पी एच डी आणि फेलोशिप करता होणार आहे चा, वर, तर यासंदर्भात सर्वात महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून सदोच्छा परिपत्रक तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे आणि संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता ऑनलाईन अर्ज भरताना माहिती काळजीपूर्वक भरण्यात यावी आणि कोणत्याही प्रकारची खोटी माहिती भरता येणार नाही त्यामुळे उमेदवारांची जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर यावेळी संपूर्ण खाली खात्रीशीर माहिती उमेदवारांनी भरायची आहे त्याचबरोबर जर, जर चुकीची माहिती आढळली तर अशा उमेदवारांना सन दोन हजार बावीसच्या बी ए एन आर एफ पी एच डी आणि फेलोशिपच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेतून रद्द करण्यात येणार आहे त्याचबरोबर पी एच डी नोंदणी तपशील भरताना ऑनलाईन अर्जासोबत जोडण्यात आलेल्या विषयी सूची यादीच्या मदतीने योग्य शाखा उमेदवारांनी निवडायची आहे त्याबरोबर उमेदवारांनी सचा ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी पुढील महत्त्वाची हो कागदपत्रे पी डी एफ स्वरूपात स्कॅन करून ठेवायचे आहेत तर यामध्ये दहावीचं गुणपत्रक त्याचबरोबर एच एस सी गुणपत्रक ग्रॅज्युएशन गुणपत्रक पोस्ट ग्रॅज्युएशन गुणपत्रक तसेच तुम्हाला इथे पाहू शकता की पी एच डी कन्फर्म रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यानंतर जातीचा दाखला त्यानंतर जातवैधता प्रमाणपत्र आधार कार्ड आणि फोटो येथे पन्नास के बी जे पी जी फाईल या साईजमध्ये असावा आणि त्यानंतर डिजिटल सिग्नेचर म्हणजे स्कॅन केलेली सही पन्नास के बी जे पी जी फाईलमध्ये असावी तर अशा प्रकारे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर संपूर्ण परिपत्रक उमेदवार वाचून घ्यायचं आहे आणि सन दोन हजार बावीसच्या ज्या नुकत्याच पी एच डी आणि फेलोशिप करता जी एक तारखेपासून म्हणजेच एक जानेवारी दोन हजार दो तेवीसपासून जी नोंदणी प्रक्रिया होणार आहे तर या संदर्भातली संपूर्ण माहिती घ्यायची आहे याचबरोबर सदरची ऑनलाईन प्रक्रिया अर्ज सुरू झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर या संदर्भातली संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर अपलोड केली जाईल त्यामुळे आपल्या चॅनलच्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या तुम्ही कनेक्ट न तर अशा प्रकारे बाटी स प्रशिक्षण संस्थेअंतर्गत सर्व प्रकारच्या अपडेट्स नोकरी अपडेट्स आणि ऑनलाईन फॉर्म या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चैनल चा कनेक्ट मदराम